महापालिका निवडणुका तोंडावर असताना शिंदे फडणवीस सरकारने प्रभाग रचना बदलल्या, त्यामुळे महापालिका निवडणुकांचं वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. खरं तर सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले होते. अशातच प्रभाग रचना बदलल्यानं आता आणखी जोमानं तयारी करावी लागणार आहे. पुण्यात मुख्य लढत होणार आहे ती अर्थात राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये. मात्र काँग्रेसची देखील आता मोठ्या ताकदीनं मैदानात उतरण्याची तयारी सुरू झाली आहे आणि याचा प्रत्यय आज पुण्यात आलाय. तब्बल 10 वर्षांनंतर पुण्यातील काँग्रेसचे महत्वाचे नेते सुरेश कलमाडी हे आज पुणे महानगरपालिकेत आले होते. महापालिका आयुक्तांना पुणे फेस्टिवलचं निमंत्रण देण्याच्या निमित्तानं त्यांनी आयुक्त विक्रम कुमार यांची भेट घेतली आणि प्रतिक्रिया देताना मी पुन्हा येईन या त्यांच्या विधानामुळे कलमाडी पुन्हा राजकारणात सक्रिय होणार का अशी चर्चा सुरू झाली आहे. सध्या राज्याच्या राजकारणात प्रचंड उलथापालथ झालेली आहे आणि त्याचाच परिणाम हा येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सुद्धा दिसण्याची शक्यता आहे. आणि अशातच काँग्रेसनं आपला हुकमी एक्का बाहेर काढला की काय अशी सुद्धा चर्चा सुरू झाली आहे. कारण गेल्या 10-12 वर्षांपासून सुरेश कलमाडी हे सक्रिय राजकारणापासून दूर राहिले होते. तेच सुरेश कलमाडी आता पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा सक्रिय होत आहे की काय अशी सुद्धा चर्चा आता एकीकडे होऊ लागली आहे. अचानक नेहमी येत असतो. आज मी पुन्हा फेस्टिवल जे होणार आहे गणेशोत्सवच्या वेळी त्याकरता काय कामं आपले आहेत जे थिएटर्समध्ये होत आहेत फेस्टिवल त्याबद्दल मी कमिशनरशी बोलायला आलो. नाही माझं काय म्हणणं नाही, मी फेस्टिवल बघत आहे अजून काय जास्त बघत नाही. तब्येत फसलाच आहे, फास्ट रिकवरी नाही. मी फेस्टिवल करत जाईन. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये जरूर आम्हाला कळवा. असेच राजकीय व्हिडिओ आणि त्यामागचं विश्लेषण जाणून घेण्यासाठी पाहत रहा लोकमत डिजिटल. पुण्याहून अश्विनी जाधव केदारी, लोकमत.